यावेळी इरफान सय्यद म्हणाले की आमचा हा उपक्रम इथेच न थांबता जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत किमान 1000 कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे. या त्यांच्या उपक्रमाला शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी तसेच सामाजिक संस्था यांनी हातभार लावावा, गोरगरिबांची उपासमार टाळण्यासाठी सहकार्य करावे. दरम्यान संचारबंदीच्या काळात गोरगरिबांना अन्नधान्य देणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या वतीने अन्नधान्य पोहोचेलच, परंतु सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. आजच्या या संकटाच्या काळात खऱ्या अर्थानं माणुसकीचा झरा हा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. आयडियल फोरमच्या वतीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आयडियल एज्युकेशनल अँड सोशल फोरम संचलित मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी पूर्ण वर्षभर करिअर गायडन्स आणि स्कॉलरशिप तसेच इतर शासकीय योजनांची माहिती दिली जाते व त्या संदर्भात मदतसुद्धा केली जाते. तरी बऱ्याचशा पालकांनी आम्हाला फोन करून या लॉकडाऊनमध्ये त्यांची उद्भवणारी परिस्थिती आम्हाला सांगितली की कोणी शासनाची मदत तर येणार आहे, पण सध्या बरेचसे जण ज्यांचे हातावरचे पोट आहेत, रोजंदारीवाले आहेत, त्यांची घरात चूल पेटलेली नाही, तर आम्ही सर्वांनी मिळून 40 किट सुरुवातीला तयार केले जीवनावश्यक वस्तूंचे. त्यामध्ये गहू, पीठ, डाळी आणि तेल असे जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून या 40 जणांना पोच केल्या. पण ह्यामध्ये पोच करताना आपण सर्वांनाच दिलेले आहेत. तरी हे आमचं कार्य बघून बऱ्याचशा जणांनी, दानशूर व्यक्तींना आम्हाला दान केले. कोणी गहू आणून दिला, तर कोणी पैसे आणून दिले, तर त्यामुळं आम्हाला 130 कुटुंबांना ह्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा लाभ मिळाला. तरी मी आव्हान करतो की जे दानशूर व्यक्ती असतील त्यांनी या माणुसकी धर्म या नात्याने आपण जी मदत करतो आहे त्यामध्ये आपण जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आम्हाला जरूर मदत करावी. तरी ज्या पद्धतीनं आमचं निर्धार आहे की कमीत कमी 500 कुटुंबांना तरी आम्ही मदत करू, पण ज्या पद्धतीनं लोकांची मदत होईल तर अवश्य आम्ही 1000 आकडा पार करू. स्वतःची काळजी घ्या, घरातच राहा आणि शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून देशसेवा करा.